तर हिमाचल प्रदेशचं मतदान आटोपल्यानंतर आता देशाचं सर्व लक्ष लागलं ते गुजरातच्या रणसंग्रामाकडे. भाजप आणि काँग्रेसनं गुजरातची सत्ता काबीज करण्यासाठी कमालीची रणनीती आखली. भाजपनं संघटनात्मक रचनेवर भर दिलाय, तर काँग्रेसनं जातीय समीकरणाची मोठ बांधून बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. जानता हूं कितनी कठिनाइयों से हमने गुजरात को आगे बढ़ाने में सफलता पाई. GST, गब्बर सिंह टैक्स, दस साल के शासन के अंदर 12 लाख करोड़ के घपले घोटाले किए. साऱ्या देशाचं लक्ष सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लागलंय. 2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नाही याचा फैसला गुजरातची जनता करणार आहे. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहांनी भाजपच्या विजयासाठी गुजरातमध्ये 10,000 शक्ती केंद्र तयार केली आहेत. गुजरातमध्ये 4 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत. 50,000 पेक्षा जास्त पोलिंग बूथ तयार करण्यात आले आहेत. भाजपनं 5 पोलिंग बूथसाठी 1 शक्ती केंद्र तयार केलंय. एका शक्ती केंद्रात 5 बूथ अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. या बूथ अध्यक्षांच्या मदतीला 10 ते 15 पेज प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत आणि या 1 पेज प्रमुखाकडे 48 मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांची की पार्टी है, किसी राजा महाराजों की पार्टी नहीं, परिवार की पार्टी नहीं है. अमित शहा स्वतः गुजरातच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन शक्ती केंद्राचे अध्यक्ष आणि पेज प्रमुखांच्या बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस 2 आघाड्यांवर काम करत आहे. पहिल्या खेळीनुसार राहुल गांधींनी गुजरातच्या मंदिरांना भेटी दिल्या आणि सॉफ्ट हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला. तर दुसरीकडे जातीय समीकरण जुळवण्याची खेळी राहुल गांधी खेळत आहेत. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, ओबीसींचे नेते अल्पेश ठाकूर आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांच्या माध्यमातून बेरजेच्या राजकारणाची मोट बांधत आहेत. याला उत्तर देण्यासाठी भाजपनंही 100 पेक्षा जास्त दलित खासदारांना गुजरातच्या प्रचार मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे आता कुणाच्या रणनीतीला गुजरातची जनता साथ देणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.